अध्ययन अभ्यास सर्वेक्षण या अंतर्गत आपण नोंदी केलेल्या आहेत, त्यानुसार आपल्याला आता कृती आराखडा कृती कार्यक्रम तयार करायचा आहे. तर इयत्ता 34 विषय इंग्रजी अध्ययन निष्पत्तीनुसार कृती कार्यक्रम या ठिकाणी मी तयार केलेला आहे. प्रत्येक अध्ययन निष्पत्तीनुसार हा कृती कार्यक्रम या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करत आहे. तर पहा, यामध्ये कॉलम मी आखलेले आहेत इंग्रजीसाठी. विषय इंग्रजी आहे. LOS नंबर म्हणजे अध्ययन निष्पत्ती क्रमांक, LOS स्टेटमेंट म्हणजे अध्ययन निष्पत्ती विधान, युनिट नेम म्हणजे पाठ्यघटकाचे नाव, LOS ॲक्टिव्हिटी म्हणजे लर्निंग आउटकम्स म्हणजेच अध्ययन निष्पत्ती उपक्रम. तर असे चार कॉलम तुम्हाला आखून घ्यायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला कृती कार्यक्रम तयार करायचा आहे. या ठिकाणी मी सावकाश तुम्हाला ही जी PDF आहे ती स्क्रोल करेल, तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 1, लिसन अटेंटिवली टू अनाउन्समेंट अँड नोट्स द मेसेज. यातील युनिट इथं अंतर्भूत युनिट आहेत आणि इकडं त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 2, गेस द मीनिंग ऑफ वर्ड्स फ्रेजेस अँड सेंटेन्सेस फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. तर या ठिकाणी युनिट नेम दिलेले आहेत आणि इथं ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 3, एन्जॉयज पोएम्स सॉन्ग्स राईम्स विथ प्रॉपर ॲक्शन्स राईम्स अँड ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स. तर इथं युनिट नेम दिलेले आहेत आणि ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. अध्ययन निष्पत्ती म्हणजे LOS नंबर 4, लर्निंग आउटकम 4, पार्टिसिपेट अँड एनॅक्ट इन रोल प्ले शॉर्ट स्किट्स प्लेलेट्स विथ इंटरेस्ट. नेक्स्ट 5th LOS, रिस्पॉन्स अँड फॉलो सिम्पल इन्स्ट्रक्शन्स अनाउन्समेंट्स रिक्वेस्ट इन इंग्लिश अँड ॲक्ट्स अकॉर्डिंगली. युनिट नेम आणि इथं LOS ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. LOS 6, लिसन्स अँड रिस्पॉन्स अटेंटिवली टू स्टोरीज नरेशन्स डिस्क्रिप्शन्स ETC इन इंग्लिश अँड फॉलोज द मीनिंग. इथं युनिट नेम्स आहेत, ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. 7th LOS, रीड्स इंग्लिश सीन इन द सराउंडिंग्स विथ अंडरस्टँडिंग अँड ॲट रिजनेबल स्पीड. LOS 8, टेल्स शेअर्स जोक्स अँड रायडल्स इन इंग्लिश फॉर एंटरटेनमेंट. LOS 9, गेस द मीनिंग ऑफ वर्ड्स फ्रेजेस सेंटेन्स फ्रॉम द कॉन्टेस्ट अँड सॉल्व्स सिम्पल क्रॉसवर्ड पझल्स बिल्ड्स वर्ड चेन ETC. युनिट नेम आहेत ॲक्शन वर्ड्स अँड फ्रेजेस वर्ड बिल्डिंग. ॲक्टिव्हिटी आहे पझल कार्ड्स वर्ड चेन वर्ड बिल्डिंग कार्ड्स पिक्टोरियल सेंटेन्स. रीड्स अँड फाइंड्स द मीनिंग ऑफ न्यू वर्ड्स फ्रॉम अ डिक्शनरी फॉर रेफरन्स लुक्स अप द स्पेलिंग ऑफ वर्ड्स फ्रॉम अ डिक्शनरी. 11th, लिसन टू वर्ड सेंटेन्स अँड राइट्स देम डाऊन. 12th, यूजेस पंक्चुएशन मार्क्स ॲप्रोप्रिएटली इन रीडिंग अलाउड विथ इंटोनेशन अँड पॉजेस सच ॲज क्वेश्चन मार्क्स कॉमा अँड फुल स्टॉप. 13th, राइट्स इन फॉर्मल लेटर्स और मेसेजेस विथ अ मीनिंगफुल रिप्रेझेंटेशन. 14th, रीड्स इंग्लिश सीन इन द सराउंडिंग्स विथ अंडरस्टँडिंग अँड रिजनेबल स्पीड ऑन द क्लासरूम वॉल्स नोटीस बोर्ड्स इन पोस्टर्स अँड इन ॲडव्हर्टाइजमेंट्स. 15th, यूज
noun, verb, adjective and preposition in speech and writing. 16th, understands and use proper greetings and farewells. 17th, participate in a conversation and speaks briefly on a familiar topic. 18th, reads and understands map and graphics. 19th, reads text written by different people. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घेऊ शकता. 20th, compares various programs with some preparations. 21, write a continuous and meaningful passage. 22, writes a description of a given process. 23, describes things, pictures, events, etc. in English using simple and short sentences. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला चौथी इंग्रजी विषयाचं अध्ययन कृती कार्यक्रम तयार केलेला आहे. तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार, आयडियानुसार यामध्ये बदल करू शकता, लवचिकता ठेवू शकता. ओके, थँक्यू.